असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. सोशल मीडियावर जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या धरणे आंदोलनातील एक व्हिडिओ त्या ठिकाणी प्रचंड व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये नाव न घेता भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना थेट पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी जिवंत गोळ्या मारण्याची धमकी त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आहेत. दादासाहेब, काय सांगाल, एकत्रित व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकत्रित आपल्या कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी संतापाची लाट उसळलेली आहे, काय प्रतिक्रिया? नाही, खरं तर नाव न घेता त्यांनी नाव घेतलंच ना की या निवडणुकीत कसा निवडून येतो त्याला मी बघतोच. मी राजकारणात निवडून आता माझी निवडणूक आहे आणि सगळ्यांनी तो पाहिलं की पोलीस स्टेशन समोर एखाद्या आंदोलनामध्ये माजी आमदार, माजी खासदार, प्रमुख पदाधिकारी असताना जिल्ह्याचा पदाधिकारी मी, माझं आता वय झालं आहे, मला डायबिटीस आहे, मला कॅन्सर आहे, मला शुगर आहे, मला आता जगण्यात फार काही रस नाही आणि मी गोळी झाडून बंदूक आणेल, पिस्तूल आणेल, गोळी घालून मारून टाकेल, हे बोलणं म्हणजे हे विकृत एक लक्षण दिसतं आहे. आणि यामध्ये अक्षरशः माजी खासदार उन्मेष पाटील तिथं हसत होते, बाजूवाला टाळ्या वाजत होता, म्हणजे एक नवीन कळस या तालुक्याने पाहिला. उन्मेष पाटील हा एक विकृत माणूस आहे या तालुक्याने अगोदरही पाहिलं आहे. हा शुक्लाजी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर एक. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर वन सीमेंट. ते आंदोलन ज्यावेळेस केलं शेतकऱ्यांच्या विषयावर त्यांना आता पुळका सुटला. ते आमदार होण्याच्या अगोदर पण त्यांनी असे आंदोलने केले, ते सगळे आंदोलन भरघटले गेले. ते आंदोलन त्या दिवशी ज्या विषयावर होता तो मुद्दा सोडला. ते आंदोलन पूर्ण राजकीय द्वेषातून तयार झालेलं आंदोलन होतं. त्या आंदोलनामध्ये माजी सैनिकाला शिवीगाळ करण्यात आली. त्या आंदोलनामध्ये अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलण्यात आलं. मुळात माझाच त्यांना सवाल आहे, तुम्ही शेतकऱ्यांच्या विषयावर आंदोलन करायला गेलात त्याच्या अगोदर किती वेळेस तहसीलदारांकडनं ती माहिती घेतली की किती लोकांना अनुदानात गेलं, किती नाही? मुळात जिल्ह्यात पहिल्यांदा तालुका अनुदानात बसला. त्यांच्याकडेही दुष्काळ, तेही आमदार असताना दुष्काळ झाला होता, त्यांनीही घोषणा केली होती. त्यांच्याकडनं हा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करता आला नाही, इवना त्यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही. ह्या तिघ चारी जिल्ह्यांमध्ये एकमेव एखाद दोन तालुके होते, त्यात चाळीसगाव हा दुष्काळात बसला आणि प्रशासनाने अतिशय चांगलं काम केलं. आकडेवारी जर पाहिली तर एवढ्या कमी प्रशासकीय यंत्रणेने एवढ्या चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर त्यांना त्रास द्यायचा, स्वतःचं महत्त्व वाढवायचं आणि अधिकाऱ्यांना न्यूसन्स वाढून लोकांना मिळणारा लाभ भविष्यात कसा दुरावला जाईल ही त्याचं नियोजन त्यांनी केलं. आपण बघू शकतो की ज्यावेळेस ते आंदोलन सुरू होतं, जे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आंदोलन सुरू होतं आणि एकीकडे पवार गटाचा कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, थेट गोळ्यांनी त्या ठिकाणी मारण्याची धमकी देतो, एकंदरीत कसं पाहता या प्रकरणाकडे? नाही, हे प्रकरण म्हणजे बघा, हे राजकारणात आता नवीन प्रवृत्ती तयार व्हायला लागलेल्या आहेत आणि या सगळ्यांचा मागचा मास्टर माइंड कोण आहे? इथले माजी आमदार, माजी खासदार, ह्या लोकांनी त्याला बळ देणं. त्यांनी त्याच वेळेस जर म्हटलं असतं की ह्या गोष्टीचं आम्ही समर्थन करत नाही, एवढा प्रचंड उद्रेक ह्या लोकांमध्ये आहे आणि त्यांनी मला गोळ्याने मारण्याने ते माझा विचार मारू शकत नाही, माझं काम मारू शकत नाही. माझ्या पाठीमागे ह्या तालुक्यातले हजारो मायबाप जनता आहे. असंही म्हटलं की तुमची शेवटची आमदारकी तुम्हाला आमदार होऊ देणार नाही. त्यांना शुभेच्छा, त्यांनी जनतेत राहून काम करावं. त्यांना लोकसेवेला जनतेने दाखवलं, त्यांना मार्केट कमिटीला दाखवलं, त्यांना दूध संघाला दाखवलं. त्यांनी जर ठरवलं असेल मला आमदार होऊ द्यायचं नाही, गोळी झाडायची असेल, तर त्यांना शुभेच्छा. मी जनतेचा सेवक होतो, जनतेची सेवा करत राहील, शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करेल. त्यांना जर माझे विचार जर तोडता येत नसेल जनतेपासून, माझं काम थांबवता येत नसेल, तर त्यांनी जर गोळी झाडायचा जर आता जर नवीन जर पायंडा पाडायचं ठरवलं असेल तर त्यांना लक लाभो. ते माझं काम मारू शकत नाही, मला मारू शकता पण माझ्या कामाला मारू शकत नाही. आता आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, गृहमंत्री आपले आहेत, एकंदरीत आपल्याला त्या ठिकाणी आपण म्हणताय की ती धमकी मलाच दिलेली होती, पण एकंदरीत आपण त्या ठिकाणी गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहात? नाही, त्यामध्ये तर आता बरेचशा आमदारांचेही फोन आले की एखाद्या आमदाराला पोलीस स्टेशनच्या समोर अशा पद्धतीने धमकी देणे एखाद्या आंदोलनामध्ये हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडताना पाहिलं आहे. एखाद्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याने बोलणं वेगळं आहे, एखादा वृत्तपत्रात काम करणारा एवढा सिनियर माणूस ज्याने राजकारणात 15-20-25 वर्ष काम केलेलं आहे, जिल्ह्याचा प्रमुख पदाधिकारी आहे, प्रोटोकॉलमध्ये त्याचा कायम फोटो असतो, नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो, पहिल्या 5 भाषण करतो, असे नेते जर असे बरबडत असतील तर मला असं वाटतं की त्यांच्या मागचे मास्टर माइंड कोण आहेत, त्यांना हे सगळं करायला कोण प्रवृत्त करत आहे,
आणि आपण सगळ्या लोकांनी ते चित्र पाहिलं, टाळ्या वाजत होते, हसत होते. म्हणजे आज तर खरं तर मला त्या गोष्टीची क्यू वाटते की ज्या माणसाला या तालुक्याने एवढं मोठं केलं, ज्याला मी जीवाचं रान करून माझ्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मोठं केलं, आज तोच माझ्या मरणावर टेपला आहे, तोच कोणी गोळी मला झाडेल असं म्हणतो आहे, तो हसतो आहे. कदाचित त्याचा संस्कृतीचा भाग असेल, एखाद्याची उपकाराची फेड अपकाराने करणं हे त्यांच्या रक्तात कदाचित असू शकतं, परंतु माझ्या रक्तात सेवाभाव आहे, माझ्या रक्तामध्ये लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणं आहे, गोरगरीब जनतेची सेवा करणं आहे. दुष्काळाचा निधी मी आणला, या ज्यांच्याकडे त्यांनी आता प्रवेश केला त्यांच्या कार्यकाळातला वागडू वाकडे रोकडं हातले इथला पैसे त्यांच्याकडनं येत नव्हते. मी चार चारदा मागच्या ठाकरेंना भेटलो, उद्धव ठाकरेंना, त्यांच्याकडनं आला नाही, तो आत्ता मी पुन्हा आणला. माझी कामं यांच्याकडनं बघितली जात नाही. माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी माझ्याशी विकासाची लढाई लढावी, ही रस्त्याची लढाई, बंदुकीची लढाई, हे लढण्याचं काम त्यांचं नाही. आता एकंदरीत आज आपल्या कार्यकर्त्यांकडून भाजपकडून त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येते. प्रमुख मागणी आहे की जोरेकरांना त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना अटक करण्यात आली पाहिजे. आणि त्याचबरोबर जे आंदोलन ज्याच्या नेतृत्वामध्ये सुरू होतं त्या ठिकाणी नेतृत्वात राजू देशमुख असतील, उन्मेश पाटील असेल, त्यांच्यावर बी कारवाई झाली पाहिजे. नाही, या संदर्भात तर निश्चितपणे जोरेकर हा तर एक प्यादा आहे, त्याला प्रारुप्त कोणी केलं बोलण्याला, त्याच्या मागे कोण आहेत हे शोधले पाहिजे. आज जोरवेकर अशी हिंमत करतो आहे, यामध्ये पोलिसांनी तर त्यांची कारवाई करतील. यामध्ये आता विधिमंडळात देखील यामध्ये काही आमदार हा प्रश्न उपस्थित करणार आहे. गिरीशभाऊ स्वतः देवेंद्रजींशी बोलले आहेत, या संदर्भात ती कारवाई पोलीस प्रशासन करेल. परंतु याच्या मागचे मास्टर माइंड खरं तर उन्मेश पाटील, राजू देशमुख यांच्यावर देखील तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. भविष्यात ते असं कोणालाही उचकवतील, कोणालाही काही बोलायला भाग पाडतील, या चाळीसगावची ही संस्कृती नाही आहे. नवीन पायंडा यांनी पाडू नये, यांनी जनतेत जावं, जनतेनं यांनी कामं करावी. जनता यांना नाकारते, पक्ष यांना नाकारतो आहे, आणि हे यांचा राग वेगळा काढताय. ते आंदोलन मुळात शेतकऱ्यांच्या विरोधातलं होतं का, आमदाराच्या विरोधात होतं का, राजकीय स्टंट होता, हा देखील याचा प्रश्नाचं उत्तर देखील अजून अनुत्तरित आहे. आपण बघू शकतो हे होते भाजप आमदार, त्यांनी सांगितलेलं आहे की जोरेकरांनी जी धमकी दिलेली गोळ्या मारण्याची ती मलाच दिलेली आहे, आणि याच्या मागचा मास्टर माइंड जे आहेत उन्मेश पाटील असतील, राजू देशमुख असतील, यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे आणि त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कॅमेरामन आकाश शेवलेसह मी खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.